ज्ञानेश्वर ज्ञान मंदिर कल्याणचा 50वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भाविकांसाठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून शतचंडी महायज्ञ सहस्रावर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकनाथ महाराजांचे भारूड आणि भावगीतांचा व भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम चांगलाच रंगला. प्रेक्षकांनीही चांगली दाद दिली. ज्ञानेश्वर मंदिरात स्थापित देवतांचे पाद्यपूजन, महाभिषेक, हवन, चंडीपाठ, पठण, देवीचा पारंपरिक गोंधळ, पूर्णाहुती ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद असून त्याचा लाभ जास्तीत जास्त भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर मंदिराकडून करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष, शिवसेना शहर प्रमुख, माजी परिवहन सभापती रवींद्र कपोते, कार्याध्यक्ष संजीव जोग, सरचिटणीस महेंद्र बागुल, चिटणीस श्रीपाद जावडेकर, कार्यवाहक विनोद पुराणिक ह्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे. टी व्ही रिपोर्टर, सारंग मराठे मीडिया प्लस. ज्ञानेश्वर ज्ञान मंदिराचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगतो, यंदाचा हे आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या मंदिराची स्थापना होऊन 50 वर्ष झाली. मंदिराकरता शिवराम गोपाळ घाणेकर यांनी
ही जागा आम्हाला देणगी दाखल दिली. त्यावेळेला किंजवळेकर शास्त्री, बेटावतकर, म्हात्रे अशी अनेक मंडळी इथे जुनी मंडळी होती. त्यांच्यातली आता हयात नाही आहेत कोणी. पण त्यांचा उद्देश असा होता की हे मंदिर स्थापन करताना इथे सर्व धार्मिक कार्यक्रम व्हावेत, समाज प्रबोधन व्हावं आणि धर्माच्या व्यतिरिक्त कुठलाही इथे राजकारण विरहित काम झालं पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि त्या पद्धतीने आम्ही गेले 50 वर्ष इथे काम करतोय. रौप्य महोत्सवी वर्षाला सुद्धा मी स्वतः अध्यक्ष होतो आणि सुदैवानी म्हणा माऊलीला मान्य असेल म्हणून 50व्या वर्षी मी इथे अध्यक्षच आहे. इथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम, त्याच्यामध्ये समाज प्रबोधन, त्याच्यामध्ये भजनं, कीर्तनं, प्रवचनं अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात. आणि या गायन या मंदिराला आत्तापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राजमाता सुमित्राराजे भोसले, धर्मवीर आनंद दिवे, एकनाथ शिंदे अशा इत्यादी मी संबंधित असल्यामुळे ह्या लोकांनी इथे भेटी दिल्या. आणि हे सर्व जे माझे सहकारी जे आहेत यांच्या मदतीने, मग त्याच्यामध्ये महेंद्र बाबूल आहेत, त्याच्यामध्ये पुराणिक म्हणून आहेत, पाठक आहेत, जोग आहेत, आमचे कृष्णन म्हणून आहेत, कल्पेश परेख आहेत, असे अनेक मंडळी आहेत की ते सगळे इथे सामावून घेऊ शकत नाही. पण या सगळ्यांच्या मदतीने आत्तापर्यंत हा धार्मिक कार्यक्रमाचा गाडा आम्ही पुढत आणलेला आहे आणि उत्तरोत्तर ह्याची प्रगती तर नक्कीच होईल अशी आम्हाला आशा आहे. मी आधी सांगितलेल्या पूर्वीच्या आमचे जे मोठी लोक होते की ज्यांनी हे मंदिर स्थापन केलं, त्यांची इच्छा होती की इथे दरवर्षी एक एक याग याग व्हावेत. त्याप्रमाणे 5 वर्ष 5 प्रकारचे याग होतात आणि ह्यावर्षी आमच्याकडे शतचंडी याग आहे आणि इथे भक्तांचा ओढा इतक्या प्रमाणात आता वाढलेला आहे. असाच उत्तरोत्तर वाढेल आणि सर्व कल्याण शहरात नव्हे तर ठाणे जिल्ह्यात ज्ञानेश्वर ज्ञान मंदिर हे ज्ञानेश्वरांचं दुसरं मंदिर आहे. असाच ह्या मंदिराचा प्रचार होऊन ठाणे जिल्ह्यामध्ये हे मंदिर नक्कीच, ही संस्था नक्कीच उदयाला येईल अशी मला आशा आहे. त्यामुळे मी सर्व भक्तांचे तर आभार मानणं खरं म्हणजे चुकीच आहे, पण तरीसुद्धा मी भक्तांना आवाहन करेन की आपण सर्वांनी ह्या मंदिरात दर्शनाला यावं आणि हे मंदिर उदयास आणावं. ते आपण पट्टी फिरवतो ना त्यांचा, ते असंही घेऊन